8 मार्च जागतिक महिला दिवस। महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो। त्यासोबतच महिलांच्या आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याकडे लक्ष वेधून जनजागृती करणे हे देखील तेवढंच गरजेचं आहे। तर हाच विषय घेऊन आज आम्ही आपल्यासमोर हजर आहोत। तर मी आहे हर्षा रोडकर आणि माझ्यासोबत आहेत नागपूर येथील डॉक्टर प्रियंका पवार, त्या एक पेडिएट्रिशियन अँड फॅमिली फिजिशियन आहे। मॅम, आपलं खूप खूप मनापासून स्वागत। नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका, पीडियाट्रिशियन आणि फॅमिली फिजिशियन नागपूर। सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। महिलांच्या आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याच्या बाबतीत काही प्रश्न आता आपण त्यांना विचारणार आहोत। डॉक्टर प्रियंका, पहिला प्रश्न आहे की प्युबर्टी म्हणजेच पौगंडावस्था, याचा अर्थ काय आणि वयात येताना मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल कोणते? बालपणातून प्रौढावस्थेत जाताना जे शारीरिक बदल होतात त्यांनाच प्युबर्टी किंवा ॲडोलेसंट चेंजेस असं म्हणतात। मुलींमध्ये साधारणतः 3 टप्प्यांमध्ये हे बदल बघितले जातात। सर्वप्रथम थिलार्च म्हणजे स्तनाच्या आकारात वाढ, त्यानंतर प्युबार्च ज्याला शरीरावर विशिष्ट ठिकाणी केस येणे, त्यानंतर होते मेनार्च म्हणजे मासिक पाळी किंवा मासिक धर्म। ओके, मला सांगा मासिक पाळी म्हणजे नेमकं काय आणि मासिक पाळी साधारणपणे कोणत्या वयात सुरू होते? सामान्य मासिक पाळीची काही लक्षणे काय असू शकतात? बरं, मासिक पाळी मुलींच्या गर्भपिशवीतील आतील थर दर महिन्याला बदलत असतो। मासिक पाळी दरम्यान हा योनीमार्गे रक्तस्रावाच्या स्वरूपाने बाहेर पडतो, यालाच मासिक पाळी असे म्हणतात। मासिक पाळी वयाच्या 10 ते 16 वर्षात होऊ शकते। बदलत्या जीवनशैलीमुळे 9व्या वर्षी देखील मासिक पाळी सुरू होऊ शकते। डॉक्टर, मला सांगा वैयक्तिक स्वच्छता म्हणजे शरीराची काळजी घ्यावी म्हणजे विशेषतः अंतर्भागाची काळजी कशी घ्यायला हवी? बरोबर, मासिक पाळी दरम्यान विशिष्ट मुलींनी सॅनिटरी पॅडचा वापर करावा, वेळोवेळी पॅड बदलवत राहावे। जास्तीत जास्त 6 तास आपण एक पॅड वापरू शकतो। आतील भागाची स्वच्छता करताना कुठल्याही साबण किंवा इंटिमेट वॉशचा वापर नाही करायचा, कुठलीही टॅल्क किंवा पावडर नाही वापरायची, स्वच्छ पाण्याने फक्त ती जागा धुवावी। किशोरवयीन मुलींना येणाऱ्या सामान्य अडचणी काय आहेत? किशोरवयीन मुलींना अनियमित मासिक पाळी, पांढरा स्त्राव, ॲक्ने ज्याला आपण मुरुम म्हणतो, अनियमित मासिक पाळी। मासिक पाळी सुरू झाल्यावर सुरुवातीच्या 1.5 ते 2 वर्ष अनियमितता ही नॉर्मल आहे, पण जर अतिरिक्त रक्तस्त्राव होत असेल, पांढरा स्त्राव होत असेल, तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। या व्यतिरिक्त ॲक्ने, हिरसुटिझम हे सुद्धा किशोरवयीन मुलींना येणारे अडचणी आहेत, याकरता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या। PCOD, ओवॅरियन सिस्ट, अँड्रोजन एक्सेस, हॉर्मोनल इम्बॅलन्स या सर्वांसाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। तर मला सांगा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचं मुख्य लक्षणं काय असू शकतात? सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे लक्षणं: मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त रक्तस्राव, पांढरा स्त्राव, असामान्य गर्भाशयाचा रक्तस्राव, अतिरिक्त रक्तस्राव, पांढरा स्त्राव, ओटीपोटाचे दुखणे, हे सगळे लक्षणं आहेत। हे लक्षणे असल्यास त्वरित आपल्या गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करा। सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा 35 ते 45 वयाच्या स्त्रियांना होऊ शकतो, काही किशोरवयीन मुलींमध्ये सुद्धा हा कर्करोग होऊ शकतो। याचे मुख्य लक्षण असे की अतिरिक्त रक्तस्त्राव, दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव, पांढरा स्त्राव, ओटीपोटात दुखणे हे आहेत। गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण कसं करता येईल? बरोबर, प्रिव्हेन्शन ऑफ सर्वायकल कॅन्सर, यात सर्वप्रथम ज्या गोष्टी आहेत त्या आहेत ह्युमन पॅपिलोमा व्हायरस,
HPV वैक्सीनेशन जे आपण किशोरवयीन मुलींना देऊ शकतो. 9 ते 26 वर्षाच्या वयोगटातील मुलींना HPV वैक्सीनेशन हे देता येईल. लग्नापूर्वी हे वैक्सीनेशन इम्पॉर्टंट आहे. जे 3 डोजेस आहेत 0, 1 आणि 6. प्रिव्हेंशन ऑफ सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयातील मुखाच्या कॅन्सरला आपण कसं संरक्षण करू शकू हा विषय हा खूप महत्त्वाचा आहे. विशिष्ट किशोरवयीन मुलींना आपण मासिक पाळीपूर्वी HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन हे 2 डोस देऊ शकतो. ज्यांची मासिक पाळी आलेली आहे त्यांच्याकरता 3 डोसेस आहे. ज्यांनी 16 वर्षाच्या आधी हे वॅक्सिन मिस केलं आहे त्यांना आपण 26 वर्षापर्यंत ही वॅक्सिन देऊ शकतो. लग्नापूर्वीसुद्धा ही वॅक्सिन देता येईल. त्याचे 3 डोसेस आहेत. याच्यापासून तुम्हाला सर्व्हायकल कॅन्सर ज्यापासून होतो, जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, त्याच्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. तर आजच्या या मुलाखतीद्वारे मी सर्व महिलांना ही विनंती करते की आपल्या किशोरवयीन मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन हे द्या. सर्वात शेवटी मी संवाद मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मचे आभारी आहे की त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे की मी माझे व्ह्यूज सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकत आहे. तर या होत्या डॉक्टर प्रियंका पवार, ज्यांनी आपल्याला महिलांच्या आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन केलं आहे. त्यासाठी मी त्यांचे संवाद मीडियातर्फे खूप खूप आभार व्यक्त करते आणि त्यांनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन हा जो कार्यक्रम आहे किंवा ही मुलाखत आहे ही इथे संपवते. धन्यवाद. धन्यवाद.